नमस्कार. आज आपण बघणार आहे ओल्या काजूचा मसालेभात. इथे जे काजू आहेत दिसत आहेत तुम्हाला ओले, ते मी कोमट पाण्यात भिजत घातले होते आणि ते मी सोलून घेते आहे. जरासं कोमट पाण्यात भिजत घातल्यामुळं काजू लगेच सोलले जातात. काजू सोलून झालेले आहेत. इथे बासमती तांदूळ मी साधारण एक 15 ते 20 मिनटं भिजत घातला होता. 2.5 वाटी तांदूळ, इथे 4 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घेतलं आहे मी फोडणीसाठी. तांदूळ जो आहे तो एक 15 ते 20 मिनटं भिजत घालायचा आणि मग निथळत ठेवायचा पाणी काढून. फोडणी करून घेते मी. छान खमंग अशी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी तडतडल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला ते काजू घालून घ्यायचे आहेत. ओले काजू साधारण एक मी 2 मूठ काजू इथं घेतलेले आहेत आणि आपल्याला ते थोडेसे परतून घ्यायचे. माझ्याकडे 1-2-3 वांगी पण होती तर ती पण मी यात घातले. तुम्ही वांगी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालू शकता. वांगी भात पण सेम असाच करायचा, त्यामध्ये तुम्ही ओल्या काजूऐवजी आपले रेग्युलर जे काजू आहेत तेसुद्धा वापरू शकता. अर्थात हे भिजवलेले आहेत, ते रेग्युलर काजू थोडेसे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे. इथं मी वांगीसुद्धा थोडीशी परतून घेतली आणि मग मी हळद घालते आहे आणि हे आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. थोडं 1-1.5 मिनिट एवढं थोडं परतायचं आणि मग झाकून ठेवायचं. एक मिनटाभराने मी थोडंसं परत परतून बघते. थोडीशी जी वांगी आहे ती अर्धी कच्ची शिजली ना की मग हा तांदूळ घालायचा आपल्याला. तांदूळ एक 15 ते 20 मिनटं भिजवण्याचं कारण इतकंच आहे की तो तुटत नाही, तुम्ही जेव्हा परतता तेव्हा तो तुटत नाही. छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला तेलामध्ये. खूप पण परतायचा नाही आहे. एक थोडा वर खाली करायचा, थोडासा तांदळाचा वास यायला लागला भाजल्यासारखा की मग त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे, काळा मसाला. ह्या मसाल्याची कृती मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला. कधी पण मसाले भाताला मसाला जास्त घालायचा आणि तिखट कमी घालायचं म्हणजे मसाला भात एकदम छान होतो. एवढ्या ह्याला मी साधारण 1-4 चमचे मसाला घातला आहे आणि 1-2 चमचे मी तिखट घालते आहे. तिखट पण त्यातलं 1-2 ते 3 चमचे घातलं आहे. त्यातलं 1 चमचा कलरसाठी घातलं आणि 2 चमचे तिखट. तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. अरे थोडं परतून घ्यायचं, तो मसाल्याचा वास छान असा खमंग यायला पाहिजे फोडणीमध्ये आपण जेव्हा मसाला परततो तेव्हा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी साखर, थोडी म्हणजे तरी 1/2 चमच्याच्या वर साखर घालायची आणि छान परतायचं. परतताना पण खूप छान सुगंध येतो आहे भाताचा. इथे मी पाणी तापवत ठेवलं आहे. साधारण 2.5 वाटीला मी 5.5 वाटी पाणी घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. माझा तांदूळ नवीन आहे त्यामुळं मी पाणी कमी वापरलं आहे. जर जुना तांदूळ असेल तर पाणी कदाचित जास्त लागू शकतं. तर छान हलवून घ्यायचं पाण्यामध्ये हा सगळा भात. तांदूळ छान हलवून घ्यायचा, मोठा करायचा गॅस जेणेकरून त्याला उकळी येईल. आता एकदा का अशी उकळी आली की अर्धं झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आणि भात होऊ द्यायचा. त्याआधी त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळायचा आहे. झाडाचा लिंबू आहे माझ्या. तुम्ही माझे गार्डनचे व्हिडिओ पण बघत असाल अशी अपेक्षा करते. त्यामध्ये मी जास्तीत जास्त गार्डन रिलेटेड टिप्स द्यायचा प्रयत्न करत असते. स्मित ऑरा माझं चॅनल आहे, त्याच्यावर हे व्हिडिओज असतात. आता मी लिंबू पिळल्यानंतर झाकण असं ठेवून परत एकदा वाफ काढते आहे, शिजू देते आहे तांदूळ. परत परतून घ्यायचं आपल्याला छान. हा मसाला वापरून तुम्ही नक्की भात करून बघा, त्याची चव खूपच छान येते.
मसाल्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला विसरू नका. भात थोडासा होत आला की एक चमचा दोन चमचे तूप घालायचं, म्हणजे मोकळा भात छान होतो. तुपाचा चमचा थोडासा मी भातामध्ये घातला, कारण चमच्याचा जो तुपकटपणा कमी होतो किंवा जातो गरम भातामुळं. आणि परत छान हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि छान दणदणीत वाफ काढायची भाताला. बघा, भात आपला तयार झाला आहे, खूपच छान मस्त सुगंध येतो आहे. ह्यानंतर मी तुम्हाला मठ्ठ्याची रेसिपी पण दाखवते. प्रत्येकाच्या मसालेभात आणि मठ्ठा करायची पद्धत वेगळी असते. इथं मी ताक करून घेतलेलं आहे, चांगलं गुंडीभर ताक आहे. त्याच्यामध्ये मी जिरे पावडर, मीठ आणि साखर घालते. त्यानंतर आलं मी चेचून घेतलं इथं, आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला, आणि ते आल्याचा जो रस आहे तो आपल्याला मठ्ठ्यामध्ये घालायचा आहे. पिळून घ्यायचा, शक्यतो हाताने मी पिळेलं कधी पण चांगलं. हात स्वच्छ धुवून मग पिळा तो रस ताकामध्ये. आणि फोडणी करून घ्यायची आहे मिरची आणि कढीपत्त्याची. तुपाचीच फोडणी करायची आहे आणि ती मठ्ठ्यामध्ये घालायची आहे गार झाल्यानंतर. तयार आहे आपला मठ्ठा आणि मसाले भात. खूप सोपी रेसिपी आहे. मी सांगितलेला मसाला नक्की करून बघा, भात खूपच उत्कृष्ट होतो. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.